शिवनेर प्राइम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मिरचीचा रंग कोणता? या प्रश्नाचं ठरलेलं उत्तर म्हणजे हिरवा आणि लाल. पण जालन्यातील या प्रदर्शनात तुम्हा आम्हाला हर तऱ्हेच्या विविध रंगी मिरच्या पाहायला मिळतात. कलर सीड्स या कंपनीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात तांबड्या, काळ्या, पिवळ्या, चॉकलेटी, नारंगी अशा बहुरंगी मिरच्यांची सगळ्यांना भुरळ पडली आहे. आपलं शिमला मिरची आहे, त्याच्यात आमच्याकडे 1000 मिरची आहे वेगवेगळ्या टाईपची. आणि जे कमर्शियली आम्ही विकत आहे तसं मिरचीमध्ये आमच्याकडे 60 ते 80 व्हरायटीज आम्ही विकतो. आणि शिमला मिरचीमध्ये आम्ही 10 ते 15 वेगवेगळे व्हरायटीज कमर्शियली जे मार्केटमध्ये विकत आहे. या प्रदर्शनात 35 प्रकारची फळे आणि पालेभाज्यांच्या 400 व्हरायटी बघायला मिळतात. मिरचीच्या वाणाची लागवड करण्याचे प्रशिक्षण इथे शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्या मिरचीचा आकार आणि रंगाच्या प्रेमात पडलेल्या शेतकऱ्यांनी मिरचीच्या नव्या वाणाची लागवड आपल्या शेतात करण्याचं अगदी पक्क केलं आहे. रंगी बिरंगी ज्या मिरच्या आहे, खूप प्रकारच्या, असंख्य प्रकारच्या मिरच्या आहे. त्या मिरच्यामध्ये मला कबा याच्यातून काही आपली आर्थिक उलाढाल होऊ शकते, कारण ह्या ज्या मिरच्या आहे ह्या सामान्य वर्गाला खाऊ शकत नाही. कारण ह्यो जे वरच्या वर्गाचं जे आहे हे लोक याला खाऊ शकतात. म्हणून मी ह्या निमित्तानं मला असं माझ्या डोक्यात विचार आलेला आहे आता का बा आपल्याकडे आर्थिक सोर्स म्हणून आपण ही मिरची करू शकतो. या प्रदर्शनामध्ये मला मिरच्याच्या बऱ्याचशा जाती पाहायला भेटल्या आणि या जातीमध्ये अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या नवीन कलरच्या जाती होत्या आणि या जाती पाहून मला खूप आश्चर्य झालं. आणि मलाही असं वाटलं की आपणही मिरची ही लागवड करून पाहावी आणि अशी मिरची आपल्या शेतात येईल का, यासाठी मी आता ही नवीन जाती लागवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या नवीन जाती लावणार आहे. या रंगीबेरंगी मिरच्या जिभेला जरी तिखट लागत असल्या तरी डोळ्यांना मात्र सुखावतात आणि त्यामुळे जालन्यातल्या प्रदर्शनाला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, जालना. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.